नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, कोणत्या दिवशी जागतिक योग दिन साजरा होतो? आणि पर्याय आहेत ए 27 ऑगस्ट, बी 25 फेब्रुवारी, सी 21 जून, डी 29 जुलै. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 21 जून. प्रश्न क्रमांक 2, इमर्जन्सी वैद्यकीय सर्व्हिसेस EMS ची गरज असल्यास कोणता नंबर डायल करावा लागतो? आणि पर्याय आहेत ए 102, बी 104, सी 108, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 108. प्रश्न क्रमांक 3, जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस या तारखेला साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए 21 मार्च, बी 24 मार्च, सी 1 डिसेंबर, डी 5 ऑगस्ट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 24 मार्च. प्रश्न क्रमांक 4, कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए 10 मार्च, बी 11 जुलै, सी 10 जुलै, डी 11 फेब्रुवारी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 11 जुलै. प्रश्न क्रमांक 5, गाव पातळीवर जन्ममृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि पर्याय आहेत ए सरपंच, बी पोलीस पाटील, सी तलाठी, डी ग्रामसेवक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात? आणि पर्याय आहेत ए 28 फेब्रुवारी, बी 3 मे, सी 28 मार्च, डी यापैकी कधीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 7, कोणते प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे? आणि पर्याय आहे ते उपकेंद्र, बी ग्रामीण रुग्णालय, सी प्राथमिक आरोग्य केंद्र, डी जिल्हा रुग्णालय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी ग्रामीण रुग्णालय. प्रश्न क्रमांक 8, लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने कोणाचा गौरव केला जातो? आणि पर्याय आहेत ए शकुंतला परांजपे, बी फ्लॉरेन्स नाइटिंगल, सी आनंदीबाई जोशी, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी फ्लॉरेन्स नाइटिंगल. प्रश्न क्रमांक 9, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे गरोदर स्त्रियांची नोंद कोणत्या क्रमांक रजिस्टर मध्ये केली जाते? आणि पर्याय आहेत ए R12, बी R40, सी R15, डी R16. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी R15. प्रश्न क्रमांक 10, आहार सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए नोव्हेंबर, बी सप्टेंबर, सी जानेवारी, डी ऑक्टोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणे अंतर्गत येते? आणि पर्याय आहेत ए प्राथमिक आरोग्य केंद्र, बी जिल्हा रुग्णालय, सी ग्रामीण रुग्णालय, डी वरील सर्व. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय कन्या दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए 24 जानेवारी, बी 24 फेब्रुवारी, सी 24 डिसेंबर, डी 24 मार्च. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 24 जानेवारी. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? आणि पर्याय आहेत ए BCG, बी TT, सी DPT, डी Vitamin A. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए BCG. प्रश्न क्रमांक 14, गोवरची लस लहान मुलांना कधी देतात? आणि पर्याय आहेत ए जन्मतः, बी 6 महिन्यानंतर, सी 9 ते 12 महिन्यात, डी 1.5 वर्ष झाल्यावर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 9 ते 12 महिन्यात. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी अन्नाद्वारे होत नाही? आणि पर्याय आहेत ए पटके, बी कावीळ, सी अमीबियासिस, डी गोवर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी गोवर. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळी घेणे योग्य असेल? आणि पर्याय आहेत ए डेंग्यू, बी पटके, सी जपानी मेंदूदाह, डी हत्तीरो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी हत्तीरो. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग्यांची संख्या 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? आणि पर्याय आहेत ए गडचिरोली, बी वर्धा, सी नागपूर, डी बीड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए गडचिरोली. प्रश्न क्रमांक 18, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखादा भागाचा तुकडा घेणे म्हणजे काय? आणि पर्याय आहेत ए बायोप्सी, बी सर्जरी, सी पायोप्सी, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे
ए बायोप्सी। प्रश्न क्रमांक 19, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या देखभालीसाठी किती रुपये दिले जातात? आणि पर्याय आहेत ए 25 लाख, बी 1 लाख, सी 10,000, डी 15 लाख। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1 लाख। प्रश्न क्रमांक 20, जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? आणि पर्याय आहेत ए जिल्हा आरोग्य अधिकारी, बी मुख्य कार्यकारी अधिकारी, सी उपसंचालक, डी कार्यकारी अभियंता। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 21, जन्मनोंदणी ही जन्मानंतर कोणत्या दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे? आणि पर्याय आहेत ए 7, बी 15, सी 21, डी 30। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 21। प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आणि पर्याय आहेत ए 2007, बी 2006, सी 2005, डी 2004। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 2005। प्रश्न क्रमांक 23, अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो? आणि पर्याय आहेत ए ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, बी पॅरासिटामॉल सिरप, सी पोटॅशियम परमँगनेट सोल्युशन, डी वरीलपैकी कोणतेही नाही। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। प्रश्न क्रमांक 24, हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते? आणि पर्याय आहेत ए डायइथाइल कार्बामॅझिन, बी क्लोरोक्विन, सी क्विनाइन, डी वरीलपैकी कोणतेही नाही। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए डायइथाइल कार्बामॅझिन। प्रश्न क्रमांक 25, व्हिच मंथ डज नॉट हॅव 30 डेज? आणि पर्याय आहेत ए एप्रिल, बी जून, सी नोव्हेंबर, डी मे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी मे।